नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटीमध्ये मी अक्षय वरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आपण ज्या दिवसाची, ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, अखेर तो दिवस आला आणि कन्वर्ट यादी लागली. तब्बल 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कन्वर्ट यादी ही लागलेली आहे आणि या यादीमध्ये जवळपास 3150 विद्यार्थ्यांचं हे सिलेक्शन झालेलं आहे. आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन 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 आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असो, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संदर्भात, म्हणजे जे काही काल राऊंड लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर जितके काही प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत आणि ज्या काही मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ते मुद्दे कुठले आहेत ते सर्व प्रथम आपण पाहून घेऊ. पहिला मुद्दा हा आहे की जे काही आपल्याला पडलेले प्रश्न आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न आहे की सगळे राऊंड लागले, मेन राऊंड लागला, कन्वर्ट राऊंड लागला, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी आहे. हा आपल्या जीवाभावाचा प्रश्न झालेला आहे, कारण खूप जणांचे यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि मग त्यांचं जे काही लक्ष आहे ते फक्त विथसाठी आहे. कोणासाठी? जे काही 9 ते 12 साठी आहे ते फक्त विथ इंटरव्ह्यू राऊंडद्वारे सिलेक्ट होऊ शकतात. त्यांचं सर्वच्या सर्व लक्ष हे विथ इंटरव्ह्यू राऊंडवर आहे. त्यानंतर पडलेला अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जी काही कन्वर्ट यादी लागली त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सीट नंबर टाकून, पासवर्ड वगैरे टाकून जे काही बघितलं, आपला नंबर लागले का नाही, पण जे काही आपण प्रेफरन्स बघितले त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला रेड 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 दिसत आहे. हा हे प्रकरण नेमकं काय आहे हा एक प्रश्न. त्यानंतर आपला आणखीन एक महत्त्वाचा, विथ इंटरव्ह्यूची राऊंड पुढल्या महिन्यात लागणार आहे का, त्याआधी लागेल का नाही, आणि मग जे काही न्यूज बुलेटिन आलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे काय मुद्दे आहेत ते सुद्धा पाहू. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे ह्या विषयावर सुद्धा आपण चर्चा करू. आणि आणखीन एक महत्त्वाचं, एडिटचा ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन भरपूर संधी आहेत. हे अशीची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण एकदम व्यवस्थितपणे चर्चा करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट की तुमच्यासाठी एक इन्व्हिटेशन आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आता परत एकदा ज्यांनी जे 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 सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं अभिनंदन. जे काही 3150 उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं आणखीन एकदा अभिनंदन. आता ज्या काही 5714 जागा होत्या त्यापैकी 3150 भरल्या गेल्या आणि राहिल्या 2564 जागा ह्या शिल्लक आहेत. मग आता ह्या जागा शिल्लक कशा काय हा प्रश्न पडलेला आहे. मग ह्या जागा शिल्लक या कारणास्तव आहेत, आता ज्या काही शिल्लक जागा होत्या त्या त्यातल्या 10% पद कपात केलेल्या आहेत, त्या पद कपात ठेवाव्याच लागतात. आणि त्यानंतर ज्या काही शिल्लक राहिलेल्या आहेत की त्या त्या प्रवर्गाचे, त्या त्या विषयाचे, त्या त्या संवर्गानुसार उमेदवार भेटलेले नाही आहेत. आता याच्यामध्ये काही जे उमेदवार हे ST कॅटेगरीचे आहेत, आता हे गणित विज्ञानला पात्र आहेत पण त्यांचं क्वालिफिकेशन नाही आहे, पण ते फक्त 1 ते 5 साठी पात्र होते. आता खूप जणांना वाटतं की एवढी मोठी संख्या आहे, आम्ही हे आहेत, तरीसुद्धा एवढ्या जागा कशा काय रिक्त, कारण हे त्या त्या प्रवर्गाच्या जागा आहेत आणि हे त्या त्या प्रवर्गाचे त्या त्या विषयानुसार उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे ह्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या मॅथ सायन्सवाल्या आहेत, ज्या की 1000+ शिल्लक आहेत आणि ह्या सर्व ST कॅटेगरीसाठी आलेले आहेत आणि ते उमेदवार शिल्लकच नाही आहेत. 2017 परत एकदा पुनरावृत्ती आत्ता झालेली आहे. असो, मग आता 1 ते 5 साठी 1657 जागा होत्या, त्यापैकी इंग्लिश माध्यमाच्या 702 आणि मराठी माध्यमाच्या 760 जागा होत्या. मग परत इथं एकदा कॉम्पिटिशन पाहायला भेटलं की आपल्याला मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम यांचे यावेळेस काही सोशल मीडियावर आपल्याला वाद निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही आहे. परत एकदा मराठी मीडियमसाठी जागा जास्त आल्या आणि इंग्लिश मीडियमच्या 702 जागा असून काही ठिकाणी इंग्लिश मीडियमचे हे 80 मार्क्सवाले सुद्धा लागलेले आहेत.
कारण त्यांची संख्या खूप कमी आहे आणि वॅकन्सी खूप जास्त आहे. त्यामुळं असं चित्र पाहायला भेटतं. आणि एकीकडे मराठी मीडियमचे भरपूर उमेदवार आहेत, ते 140 आहेत, 120 वाले आहेत, तरीसुद्धा ते आणखीन प्रतीक्षेमध्ये आहेत. हे तर फक्त जागेचा खेळ असतो. त्यामुळं असे चित्र विचित्र गोष्टी पाहायला भेटतात. असो, उर्दू माध्यमाच्या ह्या 95 जागा होत्या त्या भरल्या गेल्या, हिंदी मीडियमच्या 91 जागा होत्या आणि कन्नडा म्हणजे कन्नडच्या 9 जागा होत्या. अशा पहिली ते पाचवीच्या ह्या 1657 जागा होत्या आणि सहावी ते आठवीच्या 1483 पैकी मॅथ सायन्सच्या 1382 जागा भरलेल्या गेल्या आहेत. आणि याच्यामध्ये 1000+ जागा शिल्लक असताना आपल्याला चित्र दिसत आहे. आणि ह्या लँग्वेज, आता याच्यामध्ये लँग्वेजमध्ये खूप मोठा प्रश्न होता की कन्वर्ट राऊंडमध्ये लँग्वेजच्या जागा येतील का नाही, तर ह्या नसल्या तर जमा असल्यासारख्या गोष्टी होत्या. कारण इथं आपल्याला 98 जागा पाहायला मिळतात. मग ह्या 98 जागा सर्व लँग्वेजच्या, सर्व मीडियमच्या आणि सर्व प्रवर्गाच्या मिळून ह्या 98 जागा होत्या. आणि त्यातल्या त्यात अतिशय गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही सोशल सायन्सच्या जागा होत्या यात नसल्या तर जमा होत्या. फक्त 3 जागा नाही म्हणलं तरी चालेल. असो, हा काही जो काही ड्राफ्ट होता तो कालच्या कन्वर्ट राऊंडचा होता. मग आता आपला महत्त्वाचा प्रश्न की हे झालं सगळं, ज्यांची ज्यांची आशा होती की आपल्या कन्वर्ट राऊंडमध्ये लागेल त्यांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या, मग त्यांना यश भेटलं, त्यांनी जे काही प्रयत्न केले होते, ज्या त्यांनी जे काही कष्ट केले होते त्यांच्या प्रयत्नांना प्रयत्नांचे फळ भेटले, त्यांच्या प्रयत्नांची परिकाष्ठा करून त्यांना यशापर्यंत म्हणजे यशाच्या शिखरापर्यंत आत्ता ते पोहोचलेले आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. पण आत्ताच्या सध्याच्या घडीला जे निराश झालेले आहेत, जे होप्स ठेवले होते की बाबा कन्वर्ट राऊंडमध्ये आपलं होणार नाही, ज्यांना माहिती होतं इन्क्लुडिंग मी, पण अशीसुद्धा आशा होती की त्यांना की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 15 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कन्वर्ट राऊंडचा कन्वर्टची यादी लागेल, पण विथ इंटरव्ह्यूची यादी ही त्यासोबत लागणार नाही. आणि सरळ सांगितलं होतं की तुम्ही लिहून घ्या की फक्त कन्वर्टची यादी लागेल, विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार नाही, सरळ सांगितलं होतं. त्यावेळेस कुणाला विश्वास बसला नाही. असो, आता ही कन्वर्ट यादी कधी लागेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही कन्वर्ट यादी लावण्यासाठी महत्त्वाचं कारण काय आहे, हो का लागत नाही आहे, ह्याच्यासाठी काही कोर्ट प्रकरण वगैरे अशा काही गोष्टी नाही आहेत, त्या तत्सम गोष्टी आहेत. असो, पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, सध्या पदवीधर जे काही मतदारांचं इलेक्शन चालू आहे, फक्त या एका कारणामुळं आपली विथ इंटरव्ह्यूची यादी लागलेली नाही आहे. मग आता हे कधी लागेल, ज्यावेळेस पदवीधर मतदारसंघातील, आता हे कुठं आहे, मुंबई आहे, कोकण आहे, सातारा आहे, या ठिकाणचे जे काही आहे, या ठिकाणचं जे काही इलेक्शन आहे हे संपेल आणि त्यानंतर त्यांची आचारसंहिता संपेल, तर ती आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच विदिन 2 दिवसांमध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यूची यादी पाहायला मिळेल. त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आता जे काही कन्वर्ट राऊंडमध्ये लागलेले नाही आहेत त्यांच्यासाठी विथ इंटरव्ह्यू राऊंड हा आहे, आणि जे फक्त 9 ते 12 आहेत त्यांच्यासाठीच ही संधी आहे. पण कधी, जी काही आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर. आता आपण वळू आणखीन महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ज्यावेळेस आपण कन्वर्ट राऊंडची यादी पाहिली किंवा कन्वर्ट राऊंडमध्ये आपलं सिलेक्शन झाले का नाही हे पाहण्यासाठी आपण आपला सीट नंबर, पासवर्ड टाकून मग जे काही 2-3 वेळा OTP येतात ते टाकल्यानंतर आपण सगळी प्रोसेस पाहिली. त्यावेळेस यू आर नॉट रिकमेंडेड असं आलेलं आहे. मग त्यानंतर आपण प्रेफरन्स चेक केलं, प्रेफरन्समध्ये कुठेतरी आपल्याला असं लाल लाल दिसलं, काही संस्था आहेत, काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत तिथं आपल्याला लाल दिसलं. मग महत्त्वाचा प्रश्न, हे लाल का आहे? अहो, याचं उत्तर सरळ सरळ आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये दिलेलं आहे, पण काय करतो आपण ते पाहत नाही, वाचत नाही. याच्यामुळे आणखीन जास्त अफवा पसरवल्या जातात, अफवा पसरतात, त्याही वणवा पेट घेत आहे, तसा वणवा पेटल्यासारखा पेटतो, तशा अफवा पसरतात. असो, मग आता हे काय, जे काय लाल दिलेलं आहे, जे काय शैक्षणिक खाजगी संस्था आहेत, ह्या लाल असं का दिलेलं आहेत? मग यांचे ज्या काही जागा शिल्लक आहेत, वॅकन्सी आहेत, तरीसुद्धा यांची यादी का लागली नाही? तर याचं सरळ सरळ कारण आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये दिलेलं आहे.
की काय आहे, जे काही पदवीधर शैक्षणिक मतदारसंघातील जे काही इलेक्शन आहे, निवडणूक आहे, या कारणास्तव त्या याद्या लागलेल्या नाही आहेत आणि निवडणूक आयोगाची सुद्धा परमिशन नव्हती. फक्त त्यांना जे काही आपले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका होती यांची परमिशन भेटली होती, फक्त त्यांच्या लागल्यात. आणि जे काही खाजगी शैक्षणिक संस्था होत्या ज्या की विदाऊट साठी आलेल्या होत्या, यांच्या जागांची यादी ही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लागेल. मग आता हे यांचं इलेक्शनचे आचारसंहिता कधी संपेल ते आता प्रत्येकाचं ते पाहून ते आपल्याला समजून जाईल. ते संपल्यानंतर आणखीन कन्वर्ट राऊंड संपलेला नाही आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. कन्वर्ट राऊंडमध्ये आणखीन खूप सारे विद्यार्थी लागणार आहेत. कधी? ज्यावेळेस आचारसंहिता संपेल. आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर कन्वर्ट राऊंड पार्ट टू हा लागेल, ज्याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था ज्या की रयत सारख्या आहेत यांची सुद्धा यादी लागेल. याच्यामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे लागलेले आपल्याला पाहण्यात येतील. आता महत्त्वाचं आणखीन, आता याच्यानंतरचे नेक्स्ट प्रोसेस काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ. आता नेक्स्ट प्रोसेस हेच आहे की हा कन्वर्ट राऊंड लागलेला आहे, पण या कन्वर्ट राऊंड नंतर कन्वर्ट राऊंड पार्ट टू सुद्धा लागेल, जो की ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ज्या लाल ह्याच्यामध्ये दाखवत आहेत त्यांच्या जागा शिल्लक आहेत, त्यांची यादी लावली नाही, ती यादी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच लागेल. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. लगेच समजू नका की आचारसंहिता संपल्या लगेच विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल, तर तुम्ही गैरसमज करून घेत आहात, चुकीच्या पूर्वग्रहामध्ये आहात. तर तसं करू नका, कारण ज्या दिवशी कन्वर्ट राऊंड पार्ट टू लागेल ते झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये आपला विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल, जो की असेल आता हे जे काही पहिल्या टप्प्यामध्ये 11,085, आत्ताच्या टप्प्यामध्ये 3,150, आणि जो काय कन्वर्ट राऊंड पार्ट टू असेल त्याच्यामध्ये 101 लागलेले असतील. हे सगळे वगळून, त्या इयत्तेचे वगळून वरच्या वर्गावर इयत्तेसाठी पात्र असणारे यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून यांना सामावून विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल, ना की कन्वर्ट राऊंड पार्ट टू लागल्यास लागेल. कारण आता कसं आहे, विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सगळ्यांना संधी आहे. जे झडपीला लागलेले आहेत त्यांनासुद्धा विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये संधी आहे. पण कशी? आता जे काही 1 ते 5 लागलेले आहेत ते 6 ते 12 सुद्धा पात्र आहेत, ते विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये ते सुद्धा परत येतील. पण जे 8वी 9वीला लागलेले आहेत ते परत 8वीपर्यंत येणार नाहीत, पण ते 9वी ते 12वीपर्यंत आलेले आपल्याला दिसून येतील. असा जी आर आहे, असा नियम आहे, त्या नियमाची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल. आणि त्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठीच कन्वर्ट राऊंड पार्ट टू लागल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला फिथ इंटरव्ह्यूची यादी लागलेली पाहायला भेटेल. असो, ही होती, आणखीन एकदा लिहून घ्या, विथ इंटरव्ह्यूची यादी लागताना जे काही उमेदवार पहिल्यांदा 11,085, पुन्हा 3,150 आणि कन्वर्ट राऊंड पार्ट टूमध्ये लागणारे 101, हे सगळे वगळून, म्हणजे त्या त्या इयत्तेचे वगळून वरच्या वर्गाला पात्र असलेले असे सर्व मिळून विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता नेक्स्ट प्रोसेस अशी आहे की मागच आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे किंवा मागच एका जी आरमध्ये सांगितलेलं होतं की काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी सेल्फ सर्टिफाय करताना चुकीची माहिती भरलेली आहे, त्या कारणास्तव ते या भरतीमध्ये सहभागी होऊ शकलेले नाही आहेत किंवा त्यांचा लागण्याचे चान्सेस नाही आहेत. आणि असे उमेदवार जे की असे वेगवेगळे आहेत की चुकीची माहिती भरलेली आहेत यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन येणार आहे, हे आधीच सांगितलं होतं. आत्ताच्या बुलेटिनमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. मग आता हे एडिटचं ऑप्शन काय येणार आहे? तर हे चुकीची माहिती भरल्यामुळे आणि त्यांचं पुढं नुकसान होऊ नये या कारणास्तव त्यांना परत एकदा संधी देईल. पण ही कधी येणार आहे? ज्यावेळेस. आणखीन महत्त्वाची संधी आहे, म्हणजे आता ज्या काही खाजगी संस्था आहेत यांनासुद्धा पवित्र पोर्टलवर एंट्री भेटणार आहे, म्हणजे ते नव्याने नोंदणी करणार आहेत, नव्याने जागा येणार आहेत. या जागेमध्ये आपल्याला 10% कपातच्या जागासुद्धा पाहायला भेटतील. या जागांद्वारे आपल्याला परत संधी आहे, परत आणखीन भरपूर उमेदवार हे
या संधीमध्ये लागून जातील हे त्यासाठीच एडिटचं ऑप्शन आहे. आणि ही आपली भरती ही टप्प्याटप्प्यानुसार होणार आहे. आता हे जे काय फेज चालू आहेत विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाल्यानंतर याच्यानंतर कुठले राऊंड असतील आणखीन पात्र अपात्र गैरहजर हा सेपरेट लागेल. पुन्हा माजी सैनिकांचा 485 जागांसाठी एक सेपरेट राऊंड लागेल. त्यानंतर जे काही नवीन संस्था आलेल्या आहेत नवीन जिल्हा परिषद आलेल्या आहेत यांचा राऊंड लागेल. असे वेगवेगळे राऊंड आहेत. त्यामुळं निराश होण्याची गरज नाही आहे. भरपूर संधी आहे. हे जवळजवळ 30,000 उमेदवार हे पहिल्या आपल्या आत्ताच्या टेटमध्ये भरती करून घेतले जातील. सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आपले 11,185 पुन्हा 3,150 पुन्हा कन्वर्ट राऊंडमध्ये आणखीन थोडे लागतील. मग विथ इंटरव्ह्यूमध्ये 4,500 प्लस जागा आहेत. त्यानंतर पात्र अपात्र गैरहजर असतीलच. त्यानंतर 10% पद कपात आहे. मग नवीन खाजगी संस्था आहे जिल्हा परिषदच्या येणार आहेत आणखीन राहिलेल्या ह्या सगळ्यांची मिळून आणखीन एक यादी लागेल. हे सर्वच्या सर्व आत्ताच्याच मार्क्सवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं निराश होण्याची गरज नाही आहे. भरपूर संधी आहे. त्यामुळं जास्त पॅनिक होऊ नका. थोडासा संयम बाळगा. इतके दिवस आपण वेट केलेला आहे आणखीन थोडासा वेट. आता कोणी म्हणत असेल की हा 10-10 वर्ष राऊंड लागत नाही 4-4 वर्ष राऊंड लागत नाही. त्यांच्यासाठी एक गोष्ट, जी काही माजी सैनिकाची आत्ता रूपांतरित यादी होती ती 2017 वेळेस किती दिवसानंतर लागली, तब्बल 4 वर्षानंतर लागली. 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ती यादी लागली. पण सध्याच्या आत्ताच्या भरतीमध्ये हीच रूपांतरित यादी किती दिवसात लागली व 4 महिन्यात म्हणायला हरकत नाही आहे. कारण मध्ये आचारसंहितेचा वगैरे काळ होता असो ते पण 4 महिन्यात लागली. मग एक गोष्ट लक्षपूर्वक हे करा की जे काही आत्ता सध्याचं प्रशासन काम करत आहेत विशेष करून आयुक्त साहेब ते अतिशय योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने काम करत आहेत. त्यामुळे ही भरती लवकरच पूर्ण होईल. कारण मागच्या वेळेसपेक्षा ही भरती अतिशय फास्ट पद्धतीने चालली आहे. पण आता ज्या काही नेमणुका राहिलेल्या आहेत त्या आचारसंहितेच्या या कारणास्तव त्यांच्या नेमणुका राहिलेल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, ही भरती स्पीडमध्ये चालू आहे. 2017 तुलनेमध्ये 5G पुढल्या स्पीडने ही भरती चालू आहे. त्यामुळं लागलीच जे काही मुंबई पुन्हा सांगली साताऱ्याची जी काही आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर आपली विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं, पुढल्या महिन्यामध्ये आपली टेट TET एक्झामचं नोटिफिकेशन येऊन जाईल. सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास ही आपली TET एक्झाम झालेली असेल. लवकरच नोटिफिकेशन त्याचं येणार आहे. त्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे. आणि त्यानंतर लागलीच तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. म्हणजे होणार आहे हे त्रिकालवादित सत्य असल्यासारखं आहे तसं तुम्ही समजू शकता. कारण हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाने आदेश दिलेला आहे. आणि दुसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबद्दल सुद्धा असंच वातावरण होतं की ही परीक्षा होत नाही आहे. फेब्रुवारीमध्ये घेणार होते पण जानेवारी संपत आला तरी आणखीन नोटिफिकेशन नाही काय नाही. फॉर्म भरायला इतके दिवस लागतात, हे लागतात, ते लागतात असं सगळं झालं. पण ऐन वेळेला फॉर्म निघाले आणि लागलीच फक्त 22 दिवस भेटले. अशा गोष्टी होत असतात. त्यामुळं एकदम लाईटली घेऊ नका की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार नाही. हे लाईटली घेऊ नका. तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे म्हणजे होणार आहे. ही गोष्ट गांभीर्याने घ्या. कसं पुढच्याला ठेच मागचा शाणा. तसं मागं ज्या काही गोष्टी घडल्या की परीक्षा होणार नाही पण झाली, तसंच ह्यावेळेस सुद्धा होणार आहे. आत्ता वातावरण चालू आहे की परीक्षा होणार नाही, भरती पूर्ण होत नाही, 10-10 वर्ष लागतात, असलं निगेटिव्ह वातावरण असतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. 2022 झाली तशी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा होणार आहे. आता असो ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हं, आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट की 29 तारखेला आमच्या नवीन घराची वास्तुक्षांती आहे. त्यासाठी तुम्ही सर्वजण आमंत्रित आहात. मी तुम्हाला निमंत्रण देत आहे. सर्वच्या सर्वजण ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी 29 तारखेला ज्या शनिवार आहे त्या दिवशी आमच्या नवीन घराच्या वास्तुक्षांतीच्या व गृहप्रवेशाच्या या कार्यक्रमाला आवर्जून यावं ही माझी इच्छा आहे. तसं तुम्ही सर्वच्या सर्वजण आत्तापर्यंत शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहे ते सर्वच्या सर्वजण तुम्ही
माझ्या नवीन घराच्या वास्तू शांतीच्या कार्यक्रमाला व गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला येचाल अशी अपेक्षा करतो. आणि परत एकदा सर्वांना आणखीन एकदा सांगतो की सर्वच्या सर्वजण ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघितलेला आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा सांगा की कार्यक्रमाला या, कारण इतके दिवस झाले मी जास्त व्हिडिओ का टाकत नव्हतो, कारण हे नवीन घराचं जे काम चालू होतं त्याच्यामध्ये थोडासा बिझी होतो, त्यामुळे नवीन व्हिडिओ येत नव्हते आणि थोडीशी तब्येतीचासुद्धा प्रॉब्लेम होता. असो, जेवढं काय महत्त्वाचं सांगायचं होतं ते सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. परत एकदा मी रिमाइंड करून देतो की 29 तारखेला नवीन घराची वास्तुशांती व गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे. ठिकाण आहे लातूर, गरुड चौक महादेवनगर लातूर, गरुड चौक महादेवनगर लातूर. तुम्ही इथं लातूरला आलात, तुम्हाला काही अडचणी आल्या तर खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट तिथे येऊ शकता. असो, परत एकदा सांगते सर्वच्या सर्वजण या. असो, जेवढी काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे ते सर्वच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुढल्या एका व्हिडिओमध्ये.